कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन सरकार करत असतानाच खुद्द माजी मंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजवले आहेत. राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री राजेंद्र मोळक यांनी काल मांडळ येथे गरजूंना आवश्यक वस्तूंचं किट वाटप केलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा वडालेला पाहायला मिळाला. आवश्यक वस्तू मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. लोक दाटे वाटेनं त्या ठिकाणी उभे होते. यातील अनेकांनी तर मास्क सुद्धा घातला नव्हता. ही गर्दी पोलिसांनाही आवरत नव्हती. सरकारकडून कोरोनावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच एका जबाबदार मंत्र्याकडूनच या आवाहनाला हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा भयंकररित्या वाढत चालला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.